आहेत. 12 जॉईंट दोन लावून 90 डिग्रीचे दोन्ही साईडला, आणि सेंटरला जो आहे परत जो सेंटरचा पाईप आहे सर्वात मोठा आपला 91 सेंटीमीटरचा, तो लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की स्ट्रक्चर जवळपास रेडी झाले आहे टेपरच्याने हे. आणि आता सपोर्टिंगसाठी जो पाईप आहे जे मोठ्या साईजचे आहेत 36 इंच, ते दोन्ही आपण लावून घेतलेले आहेत तिथं. तर बेस आणि स्ट्रक्चर हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे. त्यानंतर आता आपण स्ट्रक्चर ला, तर आपण आता फ्रंट डोअरचा जो विंड डोअर आहे त्याला आपण अरेंजमेंट दिल्यानुसार फोल्ड करून वरती हँग करून ठेवूया. बॅक साईडचा डोअर आहे तो आपण डाऊन साईडलाच ठेवूया. तसा तुम्ही पाहू शकता असा मस्तपैकी लाईट हाऊस तयार झाला आहे, आणि जी LED लाईट आहे ती पण आपण आत लावलेली आहे. लाईटसाठी 4 सेल लागतात, ते सेल यूज करून आपण लाईट सुरू केलेले आहे. अशा प्रकारे आपण लाईट हाऊस असेंबल करू शकता, आणि असेंबल झाल्यानंतर मस्त असा त्याचा व्ह्यू दिसतो. LED लाईट असल्यामुळं मस्त तो चमकतोय.